गोटोली संघ लवकर मैदान उतरा आणि लवकर फिल्डिंग लावा. लवकर चालू करा, आपल्याला उशीर झालेला आहे. पंचांना विनंती. पुन्हा एकदा सर्व खेळाडूंचं आणि जमलेल्या तमाम प्रेक्षकांचं या नेहरूगाव फोटोग्लास तर्फे आयोजित या स्पर्धेमध्ये पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत. आजच्या दिवसातला पहिला सामना सुरू होतोय बोनकोडे विरुद्ध गोटोली. गोटोली संघाने टॉस जिंकला, प्रथम फिल्डिंग करण्याचा निर्णय. आपल्या फिल्डिंग इथे लावताना दिसते, आपलं क्षेत्ररक्षण सजवताना दिसते. तो गोटोलीचा संघ सलामीची जोडी मैदानात दिसते. बोनकोडे संघाची रोहिदास आणि किशोर, स्ट्राईकला रोहिदास, नॉन स्ट्राईकला किशोर दिसते. बघूया पहिलं षटक घेऊन कोण येतोय गोटोली संघाकडून. गोलंदाज पांडुरंग. तर आजच्या दिवसाची सुरुवात पांडुरंग करेल. फिल्डिंग प्लेसमेंट जर पाहिली आपण डावकुरा फलंदाज रोहिदाससाठी, तर एक डीप स्क्वेअर लेग, डीप मिड विकेट, वायरिश लॉंग ऑन, स्ट्रेट लॉंग ऑफ, एक डीप पॉइंट दिसतोय आणि बाकी सर्व फिल्डर सर्कलच्या आतमध्ये. एक मिड ऑफला कव्हरच्या दिशेने थोडासा एक फिल्डर गलीमध्ये. पहिलं षटक घेऊन पांडुरंग आपल्या बॉलिंग मार्कवर तयार. पंचांचा इशारा येतोय सामना सुरू करण्याचा. एक 10-12 बॉलांचा रनअप दिसतोय तो पांडुरंगचा. पंचांच्या उजव्या बाजूने सामोरं जाईल डावकुरा फलंदाज रोहिदास. पहिला चेंडू इथे मात्र कलात्मक फटका पाहायला मिळतोय. चेंडूला पुरवलंय ते स्क्वेअरच्या दिशेने. इथे मात्र फिल्डर तैनात, चेंडू फेक येते. या दरम्यान मात्र सुरेख रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळते. दोन धावा पहिल्या चेंडूवरती धावून पूर्ण केल्यात रोहिदास आणि किशोराने. तर रोहिदासने आपलं खातं खोललंय या दोन धावांनिशी आणि आपल्या संघाचं देखील, बोनकोडे संघाचं खातं खोललंय. धावसंख्या बिनबाद 2. आता मात्र थोडीशी फिल्डिंग मध्ये थोडासा बदल केला होतोय. आपल्याला बरोबर 25 मिनिटांमध्ये इनिंग संपवायची आहे. गोटोली संघ लक्ष द्या, आपल्याला वेळेमध्ये सामने सर्व पूर्ण करायचे आहेत. 5 षटकांचा हा सामना आहे. इथे मात्र फिल्डिंगमध्ये बदल केलेला नाही तर फिल्डर्समध्ये बदल केला आहे. पुन्हा एकदा पांडुरंग सज्ज आपल्या गोलंदाजीच्या मार्कवर. हा चेंडू इथे मात्र सुरेख चेंडू आणि क्लीन बॉल अक्रॉस खेळण्याचा प्रयत्न रोहिदासचा आणि इथे मात्र यष्टी उकडली गेली आणि पहिला विकेट, पहिला हादरा बसतोय तो बोनकोडे संघाला रोहिदासच्या रूपाने पहिल्या षटकातल्या दुसऱ्या चेंडूवरती. हॅलो, गुड लेन स्पॉटवरचा चेंडू होता आणि लेग स्टंपवरती चेंडू होता बरोबर, परंतु अक्रॉस खेळायचा प्रयत्न खूपच क्रॉस झाला होता, अक्रॉस खेळला होता रोहिदास आणि या दरम्यान चेंडू निसटला आणि गेला तो सरळ वस्टांवरती. नवीन फलंदाज येतोय रविकांत, हा देखील डावखुरा फलंदाज बोनकोडे संघाचा. तर बघूया आता मात्र जबाबदारी पहिल्या षटकातला खेळ पुढे नेण्याची.
रविकांत आणि किशोर या दोघांवरती. किशोर अजूनही नॉन स्ट्राईकला आहे, स्ट्राईक घेतोय पंचांकडून तो रविकांत डावखुरा फलंदाज वनकोटे संघाचा. इथे सुरुवातीपासून राईट आर्म राऊंड द विकेट गोलंदाजी करतोय तो पांडुरंग. तर आपल्या षटकातल्या दुसऱ्याच चेंडूवरती इथे बळी घेण्यामध्ये यशस्वी होतोय तो गोलंदाज पांडुरंग. पुन्हा एकदा गोलंदाज पांडुरंगच्या हातामध्ये चेंडू. पांडुरंग सज्ज आणि डावखुरा फलंदाज रविकांत सज्ज. षटकातला तिसरा चेंडू. हा चेंडू यावेळेला मात्र आउटसाइड द लेग स्टंप पंचाने पाहिलं आणि वाईड बॉलचा इशारा करतोय पंच. अतिरिक्त एक धाव इथे जमा होते बोनकोरे संघाच्या खात्यामध्ये. धावसंख्या या एका धावेने 3 वर पोहोचते. 3 फॉर लॉस ऑफ 1 विकेट. एक गडी बाद 3. पुन्हा एकदा रविकांत सज्ज होते. हा चेंडू पुन्हा एकदा डाव्या अष्टीर किल्ला मारा. डाव्या अष्टीच्या बाहेर चेंडू निघतोय आणि पुन्हा एकदा वाईड बॉलचा इशारा पंचांगण होतोय. अतिरिक्त एक धाव पुन्हा एकदा मिळते. धावसंख्या 4 वर पोहोचते. एक गडी बाद 4 धावा. तर इथे मात्र काहीशी सुरुवात मात्र चांगली केली होती परंतु आता मात्र दिशा चुकतोय तो गोलंदाज पांडुरंग. जास्तीत जास्त लेग स्टंप वरती मारा करण्याचा प्रयत्न गोलंदाज पांडुरंगचा. पुन्हा एकदा हा चेंडू आता मात्र स्कोअर कट केला बॅक फोरवर जाऊन चेंडू होतो तो पॉईंटच्या दिशेने. एक धाव पूर्ण केली आणि दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न देखील इथे यशस्वी होतो. सुरेख रनिंग आणि चांगला ताळमेळ दोन्ही फलंदाजामध्ये किशोर आणि रविकांतमध्ये. या दोन धावांनी धावफलक पुढे सरकतोय. धावसंख्या पोहोचते 6 वरती. अत्यंत सुरेख असं गुणलेखन करतायत गेले 2 दिवसापासून विघ्नेश मडवी. रविकांत या दोन धावांनी पोस्ट आपलं वैयक्तिक खातं उघडतो आणि रोहिदास एक गरीब बाद झाला होता. रोहिदास बाद झाला होता 2 धावा काढून. अजूनही किशोरला आपलं खातं उघडायचं आहे. हा चेंडू इथे मात्र सुरेख चेंडू मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता परंतु चेंडू जातो होतो. यावेळेस मात्र सुरेख चेंडू फेक हातामध्ये विकेट किपरच्या आणि या दरम्यान फक्त एक धाव घेण्याची संधी मिळते. धावसंख्या एका धावेने 7 वर पोहोचते. पहिल्या षटक प्रगती पथावरती. अजूनही 2 चेंडू या षटकातले शिल्लक आहेत. धावसंख्या 1 गडी बाद 7 धावा. आता मात्र प्रथमच सामोर जाईल स्ट्राईक घेतोय तो किशोर. किशोर हा मात्र उजव्या हाताचा फलंदाज आणि त्यासाठी फिल्डिंग मध्ये बदल केला गेलाय. पांडुरंग आपला बॉलिंग मार्कवर तयार. यावेळेस मात्र पंचांच्या डाव्या बाजूने राईट आर्म ओव्हर द विकेट गोलंदाजी करतो. हा चेंडू इथे मात्र पुल केलं चेंडूला. इथे मात्र फिल्डर तैनात वन बाउ चेंडूला पुल करतोय. चांगला थ्रो देखील येतोय आणि या दरम्यान फक्त एकच धाव घेण्याची संधी किशोरला. धावसंख्या या एका धावने 8 वर पोहोचते. एक गडी बाद 8. पुन्हा एकदा क्षेत्रक्षणात थोडासा बदल कारण जेव्हा डावखोरा फलंदाज आणि उजव्या हाताचा फलंदाज फलंदाजी करतो तेव्हा जेव्हा एकेरी धाव घेतली जाते तेव्हा वारंवार बदल करावे लागतात. तर पुन्हा एकदा आता मात्र पुन्हा एकदा राऊंड द विकेट रविकांतसाठी गोलंदाज पांडुरंग. फ्लाइट चेंडू उचललाय. बघायचं चेंडू जातो आणि हा षटकार दिसतला आणि बोनकोळे संघाचा देखील. तर या षटकाराने षटकाची समाप्ती होते. प्रकाश सर आमचे प्रतिभा शरीर जे अनिल देवरकर यांनी एक खेळाडूंसाठी अतिशय सुंदर असे भेट दिलेले आहे. बेस्ट बॅट्समन बेस्ट बॉलर आणि सिरीजसाठी त्यांनी शूज ठेवलेले आहेत. तर जे कोणी आपले खेळाडू बेस्ट बॅट्समन किंवा बेस्ट बॉलर सिरीज घेतील त्यांना शूज देण्यात येतील अनिल देवरकर यांच्याकडून. त्यासाठी आम्ही त्यांचे खूप खूप आभार आहोत. धन्यवाद. तर नक्कीच चांगलं प्रोत्साहन दिलं अनिल देवरकर यांनी या स्पर्धेसाठी शूज आणि नक्कीच मी त्यांचं इथे धन्यवाद देतो आम्ही या स्पर्धेनिमित्ताने.
पहिले षटक संपलं, धावसंख्या 14, एक चांगली सुरुवात बोनकोडी संघाची या सामन्यामध्ये। टॉस हारल्यानंतर इथे मात्र प्रथम फलंदाजी करताना बोनकोडी संघ एक गडी बाद 14। दुसरा षटक इथे मार्गस्थ होते, गोलंदाज सुनील शेलार गोठवली संघाकडून पहिला चेंडू राईट आर्म ओव्हर द विकेट। हा खुट्टा चेंडूला पोल केला, बघा फिल्डर तिथे आहे आणि सुरू झेल। दुसरा गडीबाद, वसंत मात्र पाणी घेऊन जा। दोन गडीबाद 14 अशी धावसंख्या बोनकोडी संघाची। आणि आता येतो मैदानात घेऊन संघाच्या धावसंख्येमध्ये भर पडते ती एका धावची 15 धावसंख्या पोहोचते। वैयक्तिक धावा रविकांच्या आपण पाहिल्या तर 10 धावावरती रविकांत खेळतोय, एक चांगलं योगदान दिलंय आपल्या संघासाठी। अजूनही बरीच संधी आहे, अजूनही येणारी जवळपास 4 षटकं अजूनही शिल्लक आहेत, तर प्रथमच सामोर जाईल आता मात्र शत्रू। हा चेंडू लोअर फुटपास हलक्या हाताने चेंडूला खेळलोय लॉंगॉनच्या दिशेने आणि या दरम्यान फक्त एकच धाव मिळते। आपलं खातं उघडतोय या एका धावीने शत्रू, धावसंख्या जाऊन पोहोचते ती 16 वरती। दोन गोळी बाद 16। पुन्हा एकदा फिल्डिंग मध्ये थोडासा बदल, डावखुरा फलंदाज रविकांत स्ट्राईकला। हा चेंडू इथे मात्र चेंडूला पाहिलं, सोडून दिला चेंडू आणि पंच इथे हा चेंडू वाईड बॉल घोषित करतात। अतिरिक्त धाव पुन्हा एकदा वाढते, धावसंख्या पोहोचते ती 17 वरती, 17 फॉर लॉस ऑफ 2 विकेट्स। पुन्हा एकदा गोलंदाज सुनील आपल्या बॉलिंग मार्कवर। हा चेंडू पुन्हा एकदा लेफ्ट स्टंपवर चेंडूला हुक करण्याचा प्रयत्न, चेंडू हवेत परंतु नो मॅन्स लँड मध्ये वन बाउन्स चेंडू फील्ड केला गेला आणि या दरम्यान जोपर्यंत थ्रो होतो विकेट किपरच्या हातामध्ये तोपर्यंत दोन धावा, अतिशय चांगलं रनिंग बिलून द विकेट इथे पाहायला मिळते ते शत्रू आणि रविकांत यांच्यामध्ये। धावसंख्या या दोन धावांनी पोहोचते 19 वरती, 19 फॉर लॉस ऑफ 2 विकेट्स। दुसरं षटक इथे प्रगती पथावर आहे, गोलंदाज सुनील पुन्हा एकदा, अजूनही दोन चेंडू या षटकातले शिल्लक आहेत। आता मात्र पूर्णपणे बुचकळत टाकलाय फलंदाज रविकांतला, पुन्हा एकदा अक्रॉस खेळण्याचा प्रयत्न केला होता, चेंडूला भिडकवायचं होतं ते स्क्वेअरच्या डोक्यावरून, परंतु इथे मात्र पूर्णपणे बीट झालाय रविकांत आणि निर्धाव चेंडू शेवटचा चेंडू या षटकातला। आता मात्र बाउन्सर टाकण्याचा प्रयत्न आणि या बाउन्सर टाकण्यामध्ये यशस्वी होतो तो गोलंदाज सुनील आणि निर्धाव चेंडू पुन्हा एकदा लागोपाठ। षटक संपलंय, 2 षटकांची समाप्ती, धावसंख्या 19, 2 गडीबाद 19। तिसरे षटक घेऊन प्रकाश म्हात्रे राईट आर्म ओव्हर द विकेट, लोअर फुटा सुरेख फटका, चांगला टायमिंग परंतु तिथे फिल्डर तैनात, फक्त एकच धाव मिळेल ती इथे
शत्रूला इथे मात्र थोडासा खराब थ्रो आणि दुसरी धावण्याचा प्रयत्न धावचित करण्याचा प्रयत्न जरूर केला आणि इथे मात्र फलंदाज धावचित बाद उगाच विनाकारण केलेली हलाखी याला म्हणतात असं म्हटलं तर क्रिकेटमध्ये की जेव्हा मिसफील्ड होते किंवा एखादा खराब थ्रो होतो तेव्हा धाव घेण्याचा प्रयत्न करू नये कारण बऱ्याच वेळा रनआउट चान्सेस खूप होतात तरी ते मात्र एक चांगला फलंदाज रविकांत चांगल्या फॉर्म मध्ये चांगल्या लई मध्ये खेळत होता तो मात्र धावची धरून तंबूत परततोय एक मोठं नुकसान होतंय ते बोनकोडे संघाचं तिसरा गडू गडी तंबूत परतलाय तिसरं षटक इथे प्रगती पथावरती प्रकाश म्हात्रे स्ट्राईकला शत्रू नवीन फलंदाज आलाय तो कैलास नाईक हा चेंडू इथे मात्र उंच हवेमध्ये एज लागले तो सुरेख झेल होता घेण्याची संधी होती परंतु झेल सोडलाय आणि एक मोठा शत्रू सारखा मोठा फलंदाज बाद करण्याची संधी इथे मात्र गमावतोय तो फिल्डर इथे मात्र गोठिवली संघाचा धावसंख्या दोन धावांनी 22 वर पोहोचले पुन्हा एकदा गोलंदाज प्रकाश हा चेंडू इथे मात्र सुरेख चेंडू आणि इथे मात्र जसा फलंदाज चकला तसा यष्टीरक्षक देखील चकला चेंडू गेला तो सर सीमारेषेच्या दिशेने हॅलो आणि या दरम्यान दोन धावा मी तर त्या शत्रूला पंचांचा इशारा येतोय बाईचा हॅलो सुखदेव म्हात्रे जिथे कुठे असतील त्यांनी पॅव्हिलियन कक्षात जायचं सुखदेव म्हात्रे तर पंचांनी इशारा केला षटकातला शेवटचा चेंडू हा चेंडू इथे मात्र पुन्हा एकदा चांगला फटका पाहायला मिळतोय कव्हर ड्राव खेळण्याचा प्रयत्न चेंडू गेलाय तो सरळ लॉंग ऑफच्या दिशेने वाईडिश लॉंग ऑफला फिल्डर तैनात चांगली चेंडू फेक फक्त एक धाव मिळते ती कैलासला षटक संपलं तीन षटकांचा खेळ संपला आणि धावसंख्या 28 तीन गडी बाद 28 फॉर लॉस ऑफ 3 विकेट्स तर जवळपास 9 पेक्षा जास्त धावांची सरासरी आतापर्यंत पाहायला मिळते ती बोनकोडे संघाची परंतु आपण कालचे परवाचे सामने पाहिले तर 55-60 आसपास देखील धावसंख्या या मैदानावरती चेस केली जाते तर नक्कीच एक मोठी धावसंख्या किमान 55 धावापर्यंत तरी पोहोचावं लागेल ते बोनकोडे संघाला कारण इथे फलंदाजीला साथ देणारी पोषक अशी खेळपट्टी या मैदानावर आपल्याला पाहायला मिळते चौथं षटक घेऊन गोलंदाज प्रल्हाद सामोरा जाईल तो कैलास हा चेंडू इथे मात्र चांगला चेंडू चेंडूला खेळून काढले काऊ कोणाच्या दिशेने एक धाव घेऊन आपला स्ट्राईक बदलतोय शत्रूला स्ट्राईक देतोय कैलास धावसंख्या एका धावेने 29 आता मात्र जबाबदारी आहे ती शत्रूवरती धावसंख्येला आकार देण्याची धावसंख्या वाढवण्याची समोर एक गोलंदाज प्रल्हाद एक चांगला गोलंदाज गोठिवली संघाचा इथे मात्र फ्लायटेड चेंडू आउटसाइड ऑफस्टंप परंतु इथे मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता जरूर शत्रूने परंतु चेंडू मिस होतो विकेट किपरच्या हातामध्ये आणि धाव घेण्याची कुठलीही संधी नाही
आणि आता मात्र मोठा फटका फ्लाइटेड चेंडूला उचललाय ते स्क्वेलेकच्या डोक्यावरून आणि इथे मात्र नो चान्स हा मात्र उत्तुंग षटकार. धाव संख्या या सहा धावांनी पोहोचते +30 वरती 35. अशा फटक्यांची गरज आहे यावेळी कारण चौथा षटक चालू आहे आणि पहिली फलंदाजी प्रथम फलंदाजी करतोय तो बोनकोळे संघ. तर एक चांगलं टार्गेट ठेवावं लागेल गोटिवली सारख्या एका मजबूत संघासमोर. पुन्हा एकदा शत्रू तयार. हो पुन्हा एकदा सुरेश चेंडू चांगलं कमबॅक पाहायला मिळतो गोलंदाज प्रल्हाद कडून. आता मात्र वर्कर आणि या वर्कर वरती पूर्णपणे बीट झाला शत्रू. निर्धाव चेंडू अजूनही दोन चेंडू या षटकातल्या शिल्लक अर्थातच षटकातला पाचवा चेंडू घेऊन आपल्या बॉलिंग मार्कवर तयार गोलंदाज प्रल्हाद. सामोर जाईल तो शत्रू. हो इथे मात्र संधी होती परंतु गमावली आहे आणि शत्रूला जीवदान मिळते. पुन्हा एकदा दुसरं जीवदान मिळते. पुन्हा एकदा निर्धाव चेंडू निघतोय. चांगली गोलंदाजी टिच्चून गोलंदाजी करताना दिसतोय. षटकार लागल्यानंतर चांगलं कमबॅक करताना दिसतोय तो गोलंदाज प्रल्हाद. षटकातला शेवटचा चेंडू बघायचा आहे. या शेवटच्या चेंडूवरती किती धावा घेण्यात यशस्वी होतोय शत्रू. शत्रू हा देखील एक नामांकित फलंदाज नवी मुंबईतला. आता मात्र मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न जरूर केला होता परंतु बॅटची आतली कडा चेंडू गेला स्क्वेअर लेगला आणि या दरम्यान फक्त एकच धाव देतो शेवटच्या चेंडूवरती तो गोलंदाज प्रल्हाद. चांगली गोलंदाजी आपल्या संघासाठी प्रल्हादची. चौथा षटक संपला. धाव संख्या 36. फॉर लॉस ऑफ 3 विकेट्स. तीन गडी बाद 36 धावा. तर आता मात्र सरासरी प्रत्येक षटकामागे 9 धावांची दिसते. शेवटचं षटक शिल्लक आहे. हाणामारी करण्याचं षटक बघायचं किती धावा इथे मात्र बोनकोडे संघ काढतोय. स्ट्राईक आहे शत्रूच्या हातामध्ये. गोलंदाज येतोय तो गोठवली संघाकडून. गोलंदाज विनोद पाचवं षटक अंतिम षटक घेऊन गोठवली संघाकडून. दरम्यान अत्यंत सुंदर असं आयोजन या स्पर्धेचं. 40+ ग्रामस्थ आणि 40+ नेहरू आणि नेहरूचे ग्रामस्थ यांच्या वतीने आज या स्पर्धेचा तिसरा दिवस. आज मोठमोठे सामने या स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळतील. दोन दिग्गज संघ आतापर्यंत दाखल झाले आहेत सेमीफायनलमध्ये. काल दिवाळी संघ दाखल झाला त्याच्या आधी धारावी संघाने मजल मारली. तर पहिला चेंडू शेवटच्या षटकातला हा चेंडू सुरेख फटका. चांगलं टायमिंग आहे चेंडू गॅप मध्ये परंतु फिल्डर पोहोचतोय चेंडूवरती आणि दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न जरूर होतोय आणि शत्रू आपल्या क्रीज मध्ये सुरक्षित पोहोचतोय. दोन धावा पूर्ण होत आहेत. धाव संख्या या दोन धावांनी 38 वर पोहोचतोय 38. अजूनही जर दोन मोठे फटके आले दोन षटकार किंवा दोन चौकार जरी आले तरी चांगली धावसंख्या 50 पार करेल बोनकोडेचा संघ. आणि जर 50 जरी उद्या का पार केली तर निश्चितच चांगला मनोबल. हा चेंडू इथे मात्र सुरेख फटका चेंडू गॅप मध्ये बघायचा परंतु तिथे फिल्डर तैनात आहे जरूर. पुन्हा एकदा फिल्डर चेंडूवरती पोहोचतोय आणि एकच धाव मिळते. धावसंख्या 39 वर पोहोचते. आता मात्र स्ट्राईकला कैलास. षटकातला तिसरा चेंडू घेऊन गोलंदाज हा चेंडू आणि क्लीन बॉल. ब्रह्मास्त्र यॉर्करचा प्रयोग केला. बॅन खाली करावी. लाईव्ह प्रक्षेपण चालू आहे. आयोजकांना कडून आपल्याला सांगण्यात येते पूर्णपणे पॅन्ट आपण खाली घ्या जशी परफेक्टली.
नवीन फलंदाज किरण नाईक, किरण नाईक उर्फ नवी मुंबईचा उस्मान पटेल, षटकातला पुढचा चेंडू घेऊन गोलंदाज विनोद। हो सुरेख फटका इथे मात्र, परंतु फिल्डर तैनात फिल्डरच्या हातामध्ये आणि पाचवा गडी तंबूत परततोय तो पाचव्या षटकामध्ये। बोनकोळी संघाचा धाव संख्या आहे ती फक्त 39। तर शेवटचा षटक आहे आणि शेवटचे दोन चेंडू शिल्लक आहेत। सुरेख गोलंदाजी, गोलंदाज विनोद कडून पहिल्या चेंडूवरती दोन धावा दिल्या, दुसऱ्या चेंडूवरती एक धाव दिली आणि त्यानंतर लागोपाठच्या दोन चेंडूवरती विकेट घेतलेत ते विनोदने। आणि आता मात्र हॅट्रिकची संधी विनोदला, स्ट्राईकला शत्रू सारखा एक दिग्गज फलंदाज। बघायचं शेवटचे दोन चेंडू शिल्लक आहेत, शत्रू कितपत फायदा उठवतो या संधीचा। गनसोले फोटो प्लस संघाचं हार्दिक हार्दिक स्वागत। आमचे बंधू शंकर पाटील देखील उपस्थित आहेत, त्यांना विनंती आहे की त्यांनी दोन धावा मात्र जलद गतीने पूर्ण केल्या त्या शत्रू आणि वसंत मस्कर, नवीन फलंदाज आला होता थोड्या वेळापूर्वीच। तर दोन धावांनी धावसंख्या पोहोचली 41 वरती, 41। शेवटचा चेंडू समोर जाईल शत्रू, बघायचा षटकार येतो का या चेंडूवरती। हो सुरेख फटका, परंतु लॉंगांच्या दिशेने फिल्डर तैनात आणि इथे मात्र सुरेख इथे मात्र इनिंग संपते। धाव संख्या 41 आणि 42 धावांचं लक्ष। मिलिंद म्हात्रे अतिशय सुरेख झेल बघायला सीमारेषेवरती। बेचाळीस धावांचं लक्ष, एक सन्मानजनक धावसंख्या उभी केली आहे बोनकोडे संघाने। जर गोलंदाजांनी अचूक गोलंदाजी केली, टिचून गोलंदाजी केली, तर बोनकोडे संघ या सामन्यामध्ये नक्कीच विजयी होऊ शकतो। चांगल्या फिल्डिंगची देखील आवश्यकता भासेल त्याला, फिल्डर्सची असेल। नेरुल फोर्टी प्लस गनसोले फोर्टी प्लस संघाचे कर्णधार तसेच गनसोले गावचे समाजसेवक शंकर पाटील यांचा सत्कार करतील राजू ठाकूर माजी कर्णधार। गडचिरोली गावचे थोर समाजसेवक शंकर पाटील धन्यवाद। आपण पाहतात की फोर्टी प्लस संघ कसं शिस्तबद्ध पद्धतीने मैदानाच्या बाहेर देखील येताना दिसत आहेत, तसेच आतमध्ये प्रवेश करताना देखील दिसत आहेत। चेंडू घ्यायचा आहे, कृपया बोनकोडे संघाने ताबडतोब क्षेत्ररक्षण लावून घ्या। आज आपल्याला बरेचसे मॅचेस खेळायचे आहेत, आधीच या मॅचला उशीर झालेला आहे, कृपया सहकार्य करा। यानंतरची जी मॅच असेल ती चार षटकांची असेल, कारण धनसुरे संघाला बाहेर भेटलेलं आहे, त्याचे त्यामुळे त्यांचा पहिला सामना झालेला आहे। या दोन संघातनं बोनकोडे फोर्टी प्लस आणि गोटोले फोर्टी प्लस संघातनं जो संघ जिंकेल तो गनसोले फोर्टी प्लस संघाबरोबर ताबडतोब त्या संघाची मॅच होईल। आजच्या दिवसातील पहिला सामना गनसोले फोर्टी प्लस गोटोले फोर्टी प्लस। गोटोले संघाने चेंडू निवडीसाठी वाचा ताबडतोब, गोटोले संघ मिलिंद प्लीज मिलिंद चेंडू निवडून घ्या। खेळाडूंसाठी सुवर्ण संधी आहे,
40 प्लस शहरी संघाचे अनिल देवरकर यांच्याकडून उत्कृष्ट फलंदाज उत्कृष्ट गोलंदाज आणि मॅन ऑफ द सीरीज साठी शूज ठेवण्यात आलेले आहेत. आम्ही त्याचे आभारी आहोत. सलामीची जोडी ताबडतोब पाठवा बटवले संघ सलामीची जोडी, कारण या मॅचला खूपच उशीर झालेला आहे. आपल्याला आज शेवटच्या दिवशी जवळपास 10 मॅचेस खेळायचे आहेत. अंतिम सामना जर होईल असेल तर आपण नक्कीच 5 षटकांचा खेळू. तसेच पंचांना विनंती करण्यात येते की त्यांनी क्षेत्ररक्षण संघाला सांगायचं आहे की क्षेत्ररक्षण लावून घ्या म्हणून. वेळ दौडू नका, जरा मेहरबानी करा. हॅलो, ओव्हर टू आमचे समालोचक मिरज प्रकाश मिरजकर साहेब. शत्रु प्लीज पहिला गोलंदाज असेल. पहिला षटक घेऊन येणार दोन कोटी संघाकडून. गोलंदाजी करतील पल्ला द्यास बिनबॅचन. सामन्याला सुरुवात होत आहे. पंचांचा इशारा, फुल टच चेंडू, फाईन लेग कडे मारण्याचा प्रयत्न, परंतु प्रयत्न फसलेला मला वाटतं. चेंडूने पळू त्यांचं काही संधान साधलं गेलं नाही. पंचांचा इशारा नाही आलेला. ओके थँक्यू. बॅटेड होता दोन धावा, दोन धाव संख्येने संघाची धावसंख्या बघते. दोन ओव्हर बिन बाद दोन पल्लात करते. दोन ओव्हर बिन बाद दोन असे गोटवले. 40 प्लस संघाची धावसंख्या जिंकण्यासाठी 42 धावांचं आव्हान आहे ते 5 षटकामध्ये. 40 प्लस गोटवले संघाला. पुन्हा एकदा पल्लात स्ट्रेट धाव उंचावणं मारायचा प्रयत्न आणि अतिशय सुंदर असा झेल होता, परंतु सोपा झेल किरण नायकेने सोडलेला आहे. लोण्याचा गोळा बघते. एक धाव सके संघाची धाव सके पोचते. तीन ओव्हर प्रल्हाद खेळते. तीन ओव्हर मिळून खेळते शून्यावर. विरोध यांचं पहिलं षटक. दोन षटकामध्ये दोन चेंडू तीन धावा दिलेले आहेत. दोन चेंडूच्या सहात तीन धाव पटकावले गेले आहेत. त्या गोटवले 40 प्लस कडून. पुन्हा एकदा विनर गोलंदाजी करेल मिलिंद व्यास. आता मात्र मेडिकल कडे चेंडू पटकावलेला आहे. एक धाव निश्चितच. एक धाव संख्येने संघाची धाव संख्या पोचते चार ओव्हर. पाच षटकांचा सामना असेल. पाच षटकामध्ये 42 धावा काढायच्या आहेत त्या 40 प्लस गोटवले संघाला. गोंडकोडे संघाने 41 धावा काढल्या होत्या. गोटवले संघाने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारला होता आणि गोटवले संघाला फलंदाजीसाठी आमंत्रित केले होते. पुन्हा एकदा विनोद आपल्या षटकातील पुढच्या चेंडू घेऊन येतील. प्रल्हाद व्यास प्रल्हाद करतो. तीन ओव्हर उंचावर मारण्याचा प्रयत्न होता. फायनलीकडे एक धाव संख्येने संघाची धावसंख्या पोचते पाचच्या घरात. या षटकातील चार चेंडू टाकून झाले. चार चेंडूमध्ये पाच धावा पटकावले गेले. पहिल्या चेंडूवर दोन आणि नंतरच्या तीन चेंडूवर सलग तीन धावा काढले गेलेले. पुन्हा एकदा आपल्या षटकातील पुढच्या चेंडूवर विनोद मिलिंद व्यास. मिलिंद होते एक ओव्हर. आता मात्र उंचावर मला चेंडू आणि निश्चित षटकार. उत्तुंग असा षटकार मिलिंद यांच्या बॅटमधून. संख्या पोचते 11 ओव्हर आणि आत्ता मात्र गोटवले 40 प्लस संघाने आपले इरादे स्पष्ट केलेले आहेत. कुठल्याही प्रकारचे दयामया न दाखवता विनोद यांच्या चेंडूवर उत्तुंग असा षटकार लगावलेला आहे. विनोद यांचं स्टोर असे मागवे षटक
पाच चेंडूमध्ये 11 धावा पटकावल्या गेल्या त्या 40+ गटोले संघाकडून. या सगळ्या शेवटचा चेंडू पुन्हा एकदा उंचावणं मारण्याचा प्रयत्न कवश्य रित्या दिशेने चेंडू मारलेला एक धाव निश्चित असेल. तोच गचाळ क्षेत्ररक्षण तिथे अतुलकडून आणि त्याचा पुरेपूर फायदा मिलिंद आणि प्रल्हाद या दोन फलंदाजांनी घेतलेल्या या दोन धावसंख्येने संघाची धावसंख्या पोहोचते 13 पहिल्या. माझे सहकारी मित्र प्रकाश मोजकर साहेब ओटे प्रकाश सर थँक्यू सो मच. धन्यवाद दिलीप पडे सर. तर पहिलं षटक चांगलं निघतंय ते गोटिवली संघासाठी धावसंख्या 13. तर इथे मात्र बोनकोडी संघाला कुठेतरी एखादा चांगला गोलंदाज आणून या धावगतीवरती ब्रेक लावा लागेल, विकेट्स घ्यावे लागतील. जर विकेट्स घेताय तुम्ही तर नक्कीच तुम्ही दबाव आणू शकता प्रतिस्पर्धी संघावरती. तर गोलंदाज रविकांत नाईक येतोय दुसरं षट घेऊन एक हुकमी गोलंदाज आणि रविकांत मध्ये निश्चितच ती क्षमता ती कॅपॅसिटी आहे की फलंदाजाला जखडून ठेवण्याची विकेट्स घेण्याची. तर हा लेग स्पिनर गोलंदाज बघूया कशी काय गोलंदाजी करतोय या मैदानावरती. सामोर जाईल फलंदाज प्रल्हाद तर बोनकोळी संघाने पहिल्या षटकामध्ये 14 धावा केल्या होत्या आणि गोटिवली संघाने 13. हा चेंडू चेंडू हवेत परंतु नो मॅन्स लँड मध्ये चेंडू पडेल. या दरम्यान फिल्डर येतोय सीमारेषेवरून आणि जोपर्यंत चेंडू फिल्ड होतोय तोपर्यंत दोन धावा पूर्ण करतायत त्या दोन्ही फलंदाज. फलंदाजाच्या अंगाला चेंडू लागला होता. पंच निर्णय देतील एकूण किती धावा पंच 3. दोन धावांनी धावसंख्या 15 पोहोचते. तर चांगली गोलंदाजी करताना दिसतोय तो गोलंदाज रविकांत. पुन्हा रविकांत सज्ज होतोय आपल्या बॉलिंग मार्कवर आणि प्रल्हाद समोर जाईल पुन्हा एकदा रविकांतला. इथे मात्र रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न चेंडू दिला तो डीप पॉइंटला. या दरम्यान एक धाव घेऊन धावसंख्येत एका धावेची भर घालतो तो फलंदाज प्रल्हाद. प्रल्हाद वैयक्तिक 7 धावावर खेळतोय आणि धावसंख्या गोटिवली संघाची 16. हा चेंडू इथे मात्र सावध पवित्रा सुरक्षात्मक पद्धतीने खेळून करतो. चेंडूला जस्ट ढकललं होतं मिरपच्या दिशेने आणि या दरम्यान एक धाव घेऊन इथे मात्र धाव गोलक हलता ठेवतोय तो फलंदाज मिलिंद. मिलिंद एका षटकाराने शी खेळतो आतापर्यंत 10 धावावरती. हो सुरेख चेंडू इथे मात्र फलंदाज प्रल्हाद चांगली गोलंदाजी इथे पाहायला मिळते गोलंदाज रविकांतची. फक्त 4 धावा आतापर्यंत दिल्या आहेत त्या रविकांतने या षटकामध्ये 4 चेंडूमध्ये. नक्कीच एक चांगली गोलंदाजी अचूक टप्पा अचूक दिशेने गोलंदाजी करावी लागेल बोनकोळी संघाला. हो सुपर बॉलिंग इथे मात्र कोणी चकवलंय ते फलंदाज प्रल्हादला. लागोपाठ दुसरा निर्धाव चेंडू आता मात्र षटकातला शेवटचा चेंडू गोलंदाज रविकांतच्या आणि चेंडू खेळून गेला तो सर्व गोलंदाजाच्या दिशेने. इथे मात्र दोन फिल्डर येतात चेंडूवरती लॉंग ऑफ आणि लॉंग ऑनचा फिल्डर चेंडू फिल्ड करतो. या दरम्यान एक धाव मात्र मिळते षटक संपला. सुंदर गोलंदाजी एक भेटक गोलंदाजी पाहायला मिळते रविकांत कडून. फक्त 5 धावा या षटकात दिल्या आहेत आणि धावसंख्येला सीमित ठेवलंय ते 18. आणि धावसंख्येचं एक विशेष म्हणजे
आपल्या दुसऱ्या षटकामध्ये बोनकोळी संघाने 5 धावा काढल्या होत्या आणि आता मात्र इथे आता गोटोली संघाने देखील 5 धावा काढल्यात तिसऱ्या षटक घेऊन. पुन्हा एकदा एक हुकमी गोलंदाज बोनकोळी संघाचा शत्रू एक नामांकित असा गोलंदाज खेळाडू ज्याच्या नावावरती अनेक रेकॉर्ड्स आहेत तो शत्रू इथे मात्र पुन्हा एकदा गोलंदाजी करेल. सामोरं जाईल प्रल्हाद सलामीची जोडी. दोन षटकानंतर देखील अजूनही मैदानावर इथे खेळपट्टीवर दिसते. बिनबाद 18 अशी धावसंख्या गोटिवली संघाची. 42 धावांचं लक्ष्य पार करण्यासाठी मैदान उतरलाय तो गोटिवलीचा संघ. शत्रूचा पहिला चेंडू राईट आर्म ओव्हर द विकेट आणि चेंडू उचलण्याचा प्रयत्न. चेंडू हवेमध्ये विनोद इथे आहे आणि परंतु चेंडू सीमारेषे बाहेर. हा षटकार सहा धावांनी धावसंख्या पोहोचली 24 वर. तर हा षटकार नक्कीच वाचवता आला असता. गोलंदाज सॉरी फिल्डर जो होता विनोद त्याची उंची देखील खूप जास्त आहे परंतु इथे षटकार वाचवण्याचा अपयश आणि सहा धावांनी धावसंख्या 24 वर पोहोचली. हो पुढे सर सावत खेळण्याचा प्रयत्न आणि स्टंपिंग चान्स आणि प्रल्हाद बाद यष्टीचित होऊन तंबूत परततोय. प्रल्हाद वैयक्तिक 14 धावा आपल्या संघासाठी काढल्या त्या प्रल्हादने एका षटकाराच्या सहाय्याने. धावसंख्या आहे 24 एक गरीबात 24. तिसरं षटक इथे प्रगती पथावर. तर इथे शत्रूचा चांगला कमबॅक म्हणता येईल पहिल्या चेंडूवरती षटकार लागल्यानंतर. नवीन फलंदाज खेळपट्टी जातोय. सुभाष धावसंख्या 24 अजूनही 18 धावांची आवश्यकता विजयासाठी. सोळा चेंडू आणि 18 धावा. तर नक्कीच बोनकोळी संघाला अजून देखील संधी आहे मोठे फटके रोखण्याची. विकेट घेतल्या तर नक्कीच दबाव टाकू शकता तुम्ही गोटिवली संघावरती. चांगली गोलंदाजी टिचून गोलंदाजी अचूक टप्प्यावरती आणि फिल्डरची साथ आवश्यक बोनकोळी संघाला. हो सुरेख चेंडू आता मात्र आउटसाइड ऑफ स्टंप आणि इथे मात्र हळूवार चेंडू गती परिवर्तन केलं होतं आणि बीट झाला फलंदाज सुभाष. निर्धाव चेंडू. सुरेख चेंडू इथे मात्र वाईड वरचा इशारा कारण टप्पा पर्यंत चेंडू लेग स्टंपच्या बाहेर वळतो आणि अतिरिक्त एक धाव मिळते ती गोटिवली संघाला. धावसंख्या एका धावेने 26 वर पोहोचते 26 फॉर लॉस ऑफ 1 विकेट. हो इथे मात्र सुंदर गोलंदाजी आखूट टप्प्याचा पुन्हा एकदा चेंडू आणि पूर्णपणे बीट केला एका मजबूत फलंदाजाला. 13 चेंडू आणि 16 धावांची आवश्यकता. षटकातला शेवटचा चेंडू गोलंदाज शत्रूचा. पुन्हा एकदा हळूवार चेंडू इथे मात्र चेंडूला पाहिलं हलक्या हाताने खेळलं होतं कव्हरच्या दिशेने. इथे मात्र सुरेख चेंडू फेक शत्रूची दुसरी धाव होण्याचा प्रयत्न होता मिलिंदचा रोखलंय आणि षटक संपलंय. 3 षटकांच्या अखेरीस धावसंख्या 27 15 धावांची गरज.
हॅलो 12 चेंडू आणि 15 धावा ओव्हर टू आणि एक योगायो काय बघा जसे दुसऱ्या ओव्हरला 5 धावा काढले होते बोनकोळी संघाने तशा तिसऱ्या ओव्हरला बोनकोळी संघाने 9 धावा काढले होते तशाच गोठिवली संघाने देखील दुसऱ्या ओव्हरला 5 आणि तिसऱ्या ओव्हरला 9 धावा काढल्यात बारा चेंडू आणि 15 धावांची आवश्यकता नक्कीच एक टफ फाइट सामना जर विकेट्स काढण्यात वसंत मस्कर यशस्वी होत आहेत तर नक्कीच इथे मात्र चेंडूला फिरकावलं बघा झेल होतोय का हो संधी होती नक्कीच झेल सुटलाय विकेट घेऊन दबाव टाकण्याची संधी होती गोठिवली संघावर सुटतोय कैलासच्या हातातून आणि एक धाव देतोय तो चांगली सुरुवात वसंत मस्कर यांची धाव संख्या एका धावेने 28 वर पोहोचली 11 चेंडू शिल्लक राहिलेत 11 चेंडू आणि 14 धावांची आवश्यकता इथे मात्र रोमांचक सामना समोर जाईल तो सुभाष मोठा फटका इथे मिड विकेटच्या दिशेने आणि कुठलीही संधी नाही चेंडू बॅनरला लागलाय आज मात्र बक्षीस लावलेलं आहे का नाही माहिती नाही पण काल मात्र बक्षीस होतं धावसंख्या या षटकाराने पोहोचते 34 वरती 8 धावांची आवश्यकता आणि दुसरा चेंडू पुन्हा एकदा उचललाय आणि हा देखील षटकार सामन्यातली बरीचशी रंगत या दोन फटक्यांनी निघून जाते आणि आता फक्त 2 धावांची गरज विजयासाठी गोठिवली संघाला 9 चेंडू आणि 2 धावा इथे मात्र निर्धाव चेंडू 8 चेंडू शिल्लक आहेत 8 चेंडू आणि 2 धावा फुल टॉस चेंडू चेंडू जातोय तो मिड विकेटच्या दिशेने एक धाव मात्र नक्कीच मिळते ती सुभाषला गोठिवली संघाला फक्त एका धावेची आवश्यकता विजयासाठी धावसंख्या 41 आणि षटकाराने हा सामना संपवतोय मिलिंद षटक संपलाय षटकाराने विजय होतो गोठिवली संघ घनसुले संघाचा कर्णधार कृपया टॉस कॉप बॉस येथे संपर्क साधायचा आहे त्याच्यानंतर होणारी मॅच गोठिवली 40+ वर्सेस घनसुले 40+ या लवकर या नाणेफेकीचा कॉल इथं थोड्याच वेळात होणार आहे बोनकोळी